हाँ कोबरा 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 एक तास झाला इकडे एक तास झाला कंप्लीट पुन्हा असं गाडीवरून आले ना पुन्हा असं स्पीड मध्ये आल्यावर डोळे हे झाले आणि हा दिसला मला आपण गेले वेळेस पण इथेच बोनस पकडली हा राईट बोनस तिकडे पकडली नाही ह्याच्यातच पाऊस पडत होता खूप इकडे इकडे ना हे तर मित्रांनो यापूर्वी पण अशा खेळांमध्ये आम्ही दोन वेळा इथं साप पकडला आता सरांकडे तिसरा साप निघला ह्यावेळेस कोबरा आहे झाडं लावणं खूप चांगली गोष्ट आहे पण अशी दाट झाडं नका लावू जेणेकरून काय होतं सापांना चांगली लपाय जागा होते आणि बेडूक खूप असतात अशा झाडांमध्ये बेडकांना लपायला छान जागा असते ना मग त्यांना पण खायला साप येतात सापांना जेवढी लपायला जागा जास्त ना तेवढे साप घुसतात मग इथे कोबरा साप आहे बघा या झाडांमध्ये आता त्याला शोधावं लागेल इथे स्वतः लास्ट टाइम इथे ते बघा तोंड कुठून काढते फायनली भेटला आणि खूप मोठा यंत्रण बघा मित्रांनो नाग जातीचा एक विषारी साप आहे इंडियन स्पेक्टॅकल कोबरा ज्याला ज्या नावाने आपण याला ओळखतो इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोबरा आणि मराठीमध्ये नाग हिंदीमध्ये पण नाग पूर्णपणे त्याचं जे स्पॉट आहे ते आपल्या गव्हांच्या दाण्यांसारखे दिसून येतात पूर्णपणे मातकट कलरचा नागाची ओळख नाग फन काढतो पूर्णपणे गव्हाळी रंग असतो खूपच जास्त ॲग्रेसिव्ह आहे मित्रांनो हा खूप चांगली साईज आहे मोठ्या साईजचा आहे आणि रात्रीच्या वेळी इथे झाडामध्ये होता बघा फिरत रात्रीच्या वेळी अशी झाडं वगैरे असतील तुमची तर त्याच्यामध्ये अडचणीत हात घालायला जाऊ नका कारण असे साप असू शकतात त्याच्यामध्ये लपलेले रात्रीच्या वेळी हा फिरतोय तर आपण काय करू याला ज्या वेळेनं घालता पॅक करू मित्रांनो नाग किंवा अन्य कोणताही साप दूध पित नाही ही फक्त एक अफवा आहे की साप दूध पितो कोणताही साप दूध पित नाही कोणताही साप बदला घेत नाही आणि नाग जे आहे ते बऱ्याच जण म्हणतात की ह्याच्याकडे हिरा असतो वगैरे वगैरे तर ही पण एक अफवा आहे मित्रांनो कोणत्याही सापाकडे कुठल्याही प्रकारचा हिरा वगैरे नसतो तर आता आपण काय करू ह्या सापाला लगेच पॅक करून घेऊ इकडे मी त्याची शिफ्टिंग माझ्या हातात आली होती फन बघा त्याचा किती सुंदर आहे पाठीमागे एक चिन्ह आहे फनच्या इथे आपण ट्रॅप केलेला आहे मित्रांनो बघा छान पाईप लावलाय अतिशय सुंदर पद्धतीने आता आतमध्ये कुत्र्याला दिसला ना कुत्र्याला समजलं की इथे साप आहे म्हणजे आपण जे मांजर कुत्रे पाळतो ते आपले किती फायदेशीर आहे बघा ओळखू शकतात त्याच्यावरून बऱ्याचदा जे मांजर कुत्रे आहेत ते प्राणी आपल्याला दर्शवून देतात की इथे काहीतरी आहे बाबा साप वगैरे ते लगेच भुकतात साप जर पाहिलं ना प्राणी भुकतात आता फोन नंबर लावून
सांगा म्हणून.